तेव्हा संजय राऊतांनी राज्यपालांची भेट सदिच्छा भेट घेतल्याचं स्पष्ट केलेलं आहे. तेव्हा रामदास कदम आणि संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा ही सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तेव्हा राज्यपालांच्या भेटीनंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेकडून रामदास कदम आणि संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतली. सन्माननीय राज्यपालांना मी आणि रामदासजी कदम भेटलो. बराच वेळा आम्ही चर्चा केली आहे, सत्य आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीवर सुद्धा चर्चा झाली हे सुद्धा सत्य आहे. पण आमच्या दृष्टीनं ही एक सदिच्छा भेट होती. तेव्हा या सर्व घडामोडीवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अक्षय कवाडी आहेत. अक्षय, राज्यपालांची भेट घेतलेली आहे संजय राऊत आणि रामदास कदम यांनी, पण ते म्हणाले की सदिच्छा भेट आहे. खरं तर शिवसेनेच्या गोटातून ही तिसरी भेट राज्यपालांसोबत होती, त्यामुळे खरंच सदिच्छा भेट आहे का याच्यात काही वेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत? निलेश, मला वाटतं याचं उत्तर संजय राऊतांच्या जे स्टेटमेंट आत्ता काही वेळापूर्वीच आपण ऐकलं त्याच्या पहिल्या वाक्यामध्येच आहे की सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली, त्यामुळं या संदर्भात जी नवीन समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न सर्वजण करतात आहेत त्याबद्दल सुद्धा यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. जरी संजय राऊत सांगत असले की एकंदरीत ही सदिच्छा भेट होती, तरी ज्या प्रकारे संजय राऊत भाजपावर टीका करत आहेत, गेले अनेक दिवस प्रेस कॉन्फरन्स घेऊन विविध मुद्द्यांच्या माध्यमातून संजय राऊत टीका करत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या जर आजचे स्टेटमेंट काही नेत्यांचे जर पाहिले तर निश्चित राष्ट्रवादी त्यासाठी अनुकूल असल्याचं चित्र पाहायला मिळते. काँग्रेस देखील काही काँग्रेसच्या नेत्यांनी थेट उघडपणे समर्थन केलेलं आहे शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचं. त्यामुळे निर्णय हा आता शिवसेनेपर्यंत आलेला आहे. शिवसेनेला एक निर्णय घ्यायचा, युती करायची की नवीन समीकरणं त्या ठिकाणी जुळवायची. त्यामुळे आता महाराष्ट्रात खरंच काही नवीन समीकरणं जुळतात का? भाजपमार्फत सुद्धा अशाच प्रकारचे प्रयत्न केले जातील, पण कुठेतरी ही जी नवीन समीकरणं आता समोर येतील, आज शरद पवार देखील सोनिया गांधींच्या भेटीला आहेत, त्यामुळे आता नेमकी महाराष्ट्रामध्ये काय चित्र तयार होणार? ज्या प्रकारे संजय राऊत या ठिकाणी आले त्यामुळे कुठेतरी एक संख्याबळ जे त्यांच्याकडे आहे ते संख्याबळ त्यांनी राज्यपालांसमोर मांडलंय का? त्यामुळं आता काही दिवस राहिले, म्हणजे 9 तारखेला संपूर्ण विधानसभा जी आहे तिचा कार्यकाळ संपतोय, त्यामुळे त्या अगोदर सत्ता स्थापन करायची आहे. असं झाल्यानंतर बाय डिफॉल्ट राष्ट्रपती राजवट आणि पुढच्या आघाडामुळे त्या घडतील, परंतु असं जर करायचं नसेल तर आता शिवसेनेला किंवा भाजपला पाऊल उचलावं लागेल, कारण पहिल्या 2 लार्जेस्ट पार्टी म्हणून यांचं नाव पुढे येतं. भाजप ही लार्जेस्ट पार्टी आहे महाराष्ट्रामधली, त्यानंतर शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेना किंवा भाजपाने आता इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे. कोणत्या माध्यमातून शिवसेना किंवा भाजप सत्ता स्थापन करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. भाजपसमोर युती हा एकमेव पर्याय आहे, तर शिवसेनेसमोर 2 पर्याय त्या ठिकाणी दिसतात, तो म्हणजे आघाडीबरोबर जाणे, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचा सपोर्ट घेणे, आणि दुसरा म्हणजे भाजपावर युती करून पुन्हा एकदा एवढ्या टीका झाल्यानंतर पुन्हा एकदा तिकडे जाणे. पण भाजपा मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नसल्यामुळे आता मात्र ह्या अशा प्रकारच्या घडामोडी नवीन समीकरणं कदाचित महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतील. त्या प्रकारच्या हालचाली निलेच चालू असलेलं चित्र आज दिवसभरात पाहायला मिळालं. अशी एक चर्चा होती अक्षय की शिवसेनेकडून सत्ता स्थापनेबाबतचा काही दावा प्रस्ताव राज्यपालांना दिला जाऊ शकतो, त्यामुळे संजय राऊत असं तर म्हणाले की शिवसेनेकडून आम्ही त्यांना उद्धव ठाकरेंची पुस्तकं दिली, बाळासाहेब ठाकरेंचं पुस्तक दिलं, परंतु सत्ता स्थापनेबाबतचा प्रस्ताव दिला असण्याची शक्यता आहे? आत्ता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा संजय राऊत प्रेस कॉन्फरन्स जेव्हा संपूर्ण माध्यमांसमोर येत होते त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये एक फाईल होती. गमतीने पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की जे संख्याबळ आहे त्याची तर फाईल नाही का? तर संजय राऊतांचं उत्तर फार मार्मिक होतं. ते म्हणजे की ही या फाईलमध्ये नेमकं काय आहे ते येणाऱ्या वेळेतच कळेल. त्यामुळे खरंच या चर्चा झाल्यात का किंवा ह्या चर्चा अधिकृतपणे तरी अजून समोर आल्या नाही, पण निश्चित असं होण्याची शक्यता देखील आहे. कारण आत्ता साधारण महाराष्ट्रातली असलेली परिस्थिती शेतकरी
असेल, एकंदरीत सर्वांकडूनच मागणी होते की लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं, महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती पाहता कुठेतरी एकंदरीत राज्यामध्ये नवीन समीकरण जुळून एखादं सरकार सत्तेत येऊन त्या ठिकाणी मदत देणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे, त्यामुळे यासाठी राष्ट्रवादी किंवा काँग्रेस इनिशिएटिव्ह घेऊन शिवसेनेच्या पाठीमागे जायला तयार आहे. फक्त भूमिका ही शिवसेनेला घ्यायची आहे, त्यामुळे शिवसेना नेमकी काय भूमिका घेते आणि त्याचबरोबर इतर समीकरणं कशी जुळतात राज्यामध्ये हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरेल. एक वाक्य अक्षय आपण सगळ्यांनीच ऐकलं, त्यांचं ते महत्त्वाचं होतं खास करून सध्याच्या परिस्थितीवर. ते असं म्हणाले की राज्यपाल कुठल्याही पक्षाचे नसतात, ते तटस्थ असतात, यावर त्यांनी जोर दिलेला आहे. यातून त्यांना काय सुचवायचं असावं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा राज्यपाल या ठिकाणी आले, खरं तर हा एक साधारणपणे नियम आहे किंवा अलिखित नियम आहे की साधारण जे पक्षाचं सत्ता असते त्या पक्षाच्या आसपास निगडीत असणारे लोक राज्यपालपदी बसतात. सध्याचे राज्यपाल हे फार अनुभवी आहेत, मुख्यमंत्रीपदाचा देखील त्यांना अनुभव आहे, राजकारणामधला मोठा अनुभव आहे. पण ज्यावेळेस एक संविधानिक पद त्या ठिकाणी येतं त्यावेळेस राज्यपाल हे तटस्थ होतात, न्यूट्रल भूमिका त्यांना निभावावी लागते. त्यामुळे जरी राज्यातला मोठा म्हणजे एक साधारण कायद्याप्रमाणे असं जर बघितलं तर मोठा जे सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे तिला सर्वप्रथम बोलवलं जातं सत्ता स्थापनेसाठी, मग भाजपाला जर आमंत्रित केलं तर जर अगोदर शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा त्या ठिकाणी केला, शिवसेनेकडे संख्याबळ असेल तर निश्चित शिवसेनेला बोलवावं हे असं सूचित देखील संजय राऊत यांना करायचं असेल. कारण ज्या पक्षाकडे सर्वात मोठं संख्याबळ आहे, ज्या पक्षाकडे ताकद आहे, जरी आघाडी जरी भाजपाकडे भाजपा सिंगल लार्जेस्ट पार्टी असला तरी देखील थांबवतोय. एक प्रतिक्रिया येते ती आपण ऐकूया. लोग मतदान करें ऐसा नहीं कहा. आप कांग्रेस पार्टी में रहे हैं, कांग्रेस पार्टी में रहे हैं, आपको लगता है कि कांग्रेस जो है शिवसेना को समर्थन देगी अगर बीजेपी को सत्ता से बाहर रखना है? नहीं, मुझे लगता है कि विचारों के आधार पर, घोषणा पत्र के आधार पर, मैनिफेस्टो के आधार पर अगर पार्टियां चुनाव लड़ी हैं तो सिर्फ सत्ता को किसी के लिए और किसी के द्वारा कांग्रेस पार्टी में नहीं, मैं सलाह नहीं दे सकता. लेकिन कांग्रेस पार्टी या दूसरी पार्टी हो, क्या वो विचारधारा जो आज है जिसके ऊपर कांग्रेस पार्टी टिकी हुई है, जिसके लिए 370 का विरोध किया था, जिसके लिए और भी जगहों पर विरोध होता है, क्या वो पार्टी उसके ऊपर कौन सा समझौता करेगी? सरकार बनाना किसी की अगर मजबूरी है, सरकार को समर्थन देना भी अगर कोई मजबूरी, तो मजबूरी भी लोगों के सामने आना चाहिए. मैं फिर दोबारा कह रहा हूँ कि मैं कांग्रेस पार्टी छोड़ चुका हूँ, मुझे सलाह देने का अधिकार नहीं है. लेकिन एक राजनीतिक होने के नाते, एक सामाजिक होने के नाते, एक नागरिक होने के नाते मुझे लगता है कि जिस राजनीतिक पार्टी में 42 साल में रहा, जिस उद्देश्यों पर चला, मैंने भी इस्तीफे दिए, बड़ा खुश होकर थोड़े दिए थे, लेकिन एक विषय था आर्टिकल 370 का विरोध नहीं करना चाहिए, उस पर विरोध किया, मैंने छोड़ दिया. तो क्या वो सारे मुद्दे अगर समर्थन की बात होती तो? क्योंकि अभी तक मैंने देखा कि प्रदेश के जो अध्यक्ष हैं श्री बाला साहब थोरात, उन्होंने कहा कि हमको जनता ने विपक्ष में बैठने का अवसर दिया, विपक्ष में बैठेंगे. तेव्हा कृपा शंकर सिंह यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि विचारधारेच्या मुद्द्यावरती ते बोलतायत. काँग्रेस मी सोडलेली असले तरी काँग्रेस कसं काय शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते, असे मुद्दे त्यांनी पत्रकार परिषद मांडलेले आहे. आपल्यासोबत अक्षय कबाडीशी आपण चर्चा करतोय, आमचे प्रतिनिधी. अक्षय, कृपाशंकर सिंग आता असं म्हणाले की मी काँग्रेस जरी सोडलेली असली तरी काँग्रेस कसा काय विचार करू शकते शिवसेनेसोबत जाण्याचा, विचारधारेच्या मुद्द्यावरती खास करून बोलत होते. पण मुद्दा हा आहे की सकाळी आपण बघितलं की मुख्यमंत्री असं म्हणाले की नवीन सरकार येईल, त्यांनी कुठेही असा उच्चार केला नाही की युतीचं सरकार येईल. गेल्या अनेक दिवसांपासून आपण ऐकत होतो ते असं म्हणत होतं की महायुतीचं सरकार येईल, पण आज सकाळी ते असं बोललेले नाही आहेत, ते म्हणाले की नवीन सरकार येईल. नेमकं याकडे आपण कसं बघायचं? निलेश, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर एक मुद्दा मी यामध्ये ॲड करेल की जेव्हा संजय राऊत या ठिकाणी भेट घेण्यासाठी आले त्या पाठोपाठच कृपाशंकर सिंह जे काँग्रेसमधून त्यांनी राजीनामा दिला होता आणि भाजपाच्या सध्या वाटेवर आहे, भाजपाच्या संपर्कात आहेत, विधानसभेमध्ये भाजपाच्या नेत्यांचा भाजपाच्या आमदारांचा प्रचार करताना पाहायला मिळाले, त्यामुळं ते लगेच राज्यपालांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आले. त्याने देखील उत्तर असं दिलं की दिवाळीच्या निमित्त सदिच्छा भेट घेण्यासाठी मी आलो होतो. या कालावधीमध्ये अनेक नेत्यांनी दिवाळीच्या सदिच्छा भेट घेण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली, त्यांनीही तेच कारण दिलं. त्यामुळं
आत्ता त्यांचं जर स्टेटमेंट पाहिलं तर निश्चित हे काँग्रेसच्या जी आत्ताची भूमिका देशविरोधी आहे. काँग्रेसमध्ये अनेक वर्ष असलेले मुंबई अध्यक्षपद देश राज्यामध्ये खाती मंत्रीपदे होती त्यांच्याकडे असे असलेले कृपाशंकर सिंह यांनी अचानक राजीनामा दिला आणि ते भाजपामध्ये जाण्याच्या त्या ठिकाणी वाटेवर आहे भाजपमध्ये असले आहेत. त्यामुळं ही जी काँग्रेसची सध्याची भूमिका आहे की शिवसेनेमध्ये जाण्याची, त्यामुळे काँग्रेसचं जे एक एकंदरीत वाटचाल जी आहे काँग्रेसची ते कुठेतरी सेक्युलर असल्याचं मानलं जातं आणि ते शिवसेनेला कसं काय पाठिंबा देऊ शकतात असा प्रश्न ते आता उपस्थित करतात. त्यामुळे कुठेतरी भाजपच्या वाटेवर असल्यामुळे त्यांची इच्छा असेल की भाजपाचं सरकार या ठिकाणी यावं, भाजपाने सत्ता स्थापन करावी. तुझा जो प्रश्न होता तो म्हणजे मुख्यमंत्र्यांसंदर्भातला, मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट किंवा मुख्यमंत्र्यांची एकंदरीतच आजची जी देहबोली जर पाहिली तर त्या देहबोलीवरून हे निश्चित स्पष्ट होतं की साधारणपणे युतीचं सरकार महाराष्ट्र देणं हे किती अवघड बनलेलं आहे. कारण शिवसेना आजपर्यंत आत्तापर्यंत आत्ताच्या घडीपर्यंत मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे, मुख्यमंत्रीपदच त्यांना विभागून हवं आहे. त्यामुळे हे निश्चित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. दिल्लीतून थोडंसं प्रेशर आहे की कोणत्याही प्रकारे राज्यामध्ये सरकार आलंच पाहिजे, भाजपचं सरकार आलं पाहिजे. जो कॉन्फिडन्स मुख्यमंत्र्यांना होता की साधारण म्हणजे बहुमताचा आकडा, तो बहुमताचा आकडा पार करून भाजपाला यश त्या ठिकाणी मिळेल, तेवढं मिळालं नाही. त्यामुळे नाराजी थोड्याफार प्रमाणामध्ये ह्या संपूर्ण दिल्ली हायकमांडची असणारच आहे. त्यामुळे आता कुठेतरी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमित शहाने आत्तापर्यंत इंटरफेअर हे याच्यामध्ये केलेलं नाही आहे. ज्याप्रमाणे लोकसभेला अमित शहा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आले, उद्धव ठाकरेंची समजूत काढली, मातोश्रीवर गेले होते, त्याप्रकारे अजूनही केलेलं नाही. आपल्याबरोबर निवडणुका झालेले हरियाणामध्ये सरकार त्या ठिकाणी झाले, चौटाला यांना, दुष्यंत चौटाला यांना त्यांनी उपमुख्यमंत्री बनून सरकार सेटल केले, परंतु अजूनही महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती नाही. कारण शिवसेनेची जी मागणी आहे ती कुठेही कमी होत नाही. यामधला सुवर्ण मध्य गाठण्यासाठी थेट अमित शहांनी भूमिका घ्यावी अशीच एक राज्यातल्या काही नेत्यांकडून होती आहे. त्यामुळे कसं हे समीकरण जुळणार आहे एवढ्या टीका करून पुन्हा एकदा हरियाणामध्ये अमित शहांनी जितकी तत्परता दाखवली तितकी तत्परता त्यांनी महाराष्ट्रात दाखवलेली नाही आहे. त्यामुळे हे त्रांगडं अजूनही सुटत नाही आहे. तू वेळोवेळी या सगळ्या घडामोडींकडे लक्ष देऊन राहा, तुझ्याकडनं आम्ही माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.